या बांबूला बांबूसा स्ट्रायटा या नावाने ओळखतात. तसेच या बांबूचे स्थानिक नाव सोनेरी बांबू किंवा पिवळा बांबू आहे. याची उंची 8 ते 20 मीटर असून व्यास 5 ते 10 सेंटीमीटर पर्यंत असतो. पेराची लांबी 40 ते 45 सेंटीमीटर तर भिंतीची जाडी 1 ते 2 सेंटीमीटर असते. विशेष म्हणजे या प्रजातीला फुलधारणा होत नाही. वर्धी प्रजननाद्वारे रोपांची लागवड करता येते. रोपे लागवड करण्याचे अंतर हे 5 बाय 5 मीटर आहे. समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीपर्यंत हा बांबू आढळतो. याचा मुख्यतः उपयोग लगदा, खांब, शोभिवंत वस्तू बनविणे याकरता केला जातो. याचे मूळ स्थान संपूर्ण भारतभर असून चीन आणि जपान या ठिकाणी देखील हा बांबू आढळतो. हा बांबू त्याच्या वैशिष्ट्यानुसार लवकर ओळखता येतो. सदर बांबू पूर्णपणे पिवळा असून यामध्ये प्रत्येक कांड्यावर उभ्या हिरव्या रेषा असतात. पानेही मोठी असून फिकट पिवळ्या रंगाची असतात. शितावर मिशासारखा केसाळ भाग असतो. या बांबूचे नवीन निघणारे कोंब हे अर्धे पिवळे व अर्धे हिरवे असतात.